भारतीय आयुर्विमा मंडळाच्या कार्यालयातील कंपाऊंड मध्ये झाडलोट करत असलेल्या एका महिलेचा इमारतीतून पार्किंग मधून बाहेर काढत असलेल्या गाडीने ठोकर दिल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गोवावे सर्कल जवळ घडली आहे। अनिता राजेश बनसे वय 51 राहणार बेळगाव असे या महिलेचे नाव असून ती LIC कार्यालयामध्ये सकाळी झाडलोटचे काम करायला आली होती। घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे। या घटनेसंदर्भात समजलेल्या अधिक माहितीनुसार आयुर्विमा महामंडळाच्या ऑफिसमध्ये इमारतीतील बेसमेंटमध्ये अनेक गाड्या पार्किंग केल्या जातात। सकाळी जोरदार वेगाने बाहेर पडणाऱ्या या कारच्या गाडीचे नियंत्रण सुटून गाडी सदर महिलेच्या अंगावर गेली आणि त्यातच त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला। ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात साफसफाई करताना या कर्मचारी महिलेचा मृत्यू अशा दुर्दैवी पद्धतीने व्हावा याचे लोकांना फार वैषम्य वाटत आहे। सदर चारचाकी वाहन चालक इसम हा बेसमेंटच्या पार्किंग मधून बाहेर काढत होता, त्यावेळी अचानक गाडीवरचा ताबा नियंत्रण गेल्याने समोर गाडी कंपाऊंड वॉल आणि काम करणाऱ्या महिलेला धडकली। या घटनेत महिला ठार झाली आणि गाडी इतकी वेगात होती की कारचेही समोरील डॅशबोर्ड बेंड होऊन तुटून पडले होते। इतक्या वेगाने ही गाडी त्या महिलेला आदळली होती। शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी बघायला गर्दी केली होती। एकूणच लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयाच्या आवारात एकट्याची लाईफ जाणे ही घटना म्हणजे दैव दुर्विलास आहे। गाड्यांचे अपघात केवळ रस्त्यावर होतात असे नाही तर वेळ भरून आली की कार्यालयाच्या कंपाऊंडमध्येही अशा घटना होऊ शकतात। राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव।